अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बीजी वाघ फाउंडेशन मार्फत एक धागा शौर्याचा, एक राखी अभिमानाची हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमातून जे सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवर असतात त्यांना राख्या पाठवण्यात येतात। गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे। दरवर्षी या उपक्रमात जामनेर शहरातील तसेच तालुक्यातील अनेक शाळांचा सहभाग असतो। या वर्षी देखील हा उपक्रम राबवला जात असून त्याची सुरुवात मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्यांपासून करण्यात आली आहे। या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः आपल्या हाताने सुंदर राख्या बनवून यात सहभाग नोंदवला आहे। या राख्या बीजी फाउंडेशन यांच्या वतीने सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। व आपल्या भारतीयांना सुरक्षित ठेवत आहे व प्राणाची पर्वा न करता तुम्ही शत्रूंशी लढत आहे। भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रीत प्रतीक सण म्हणजे रक्षाबंधन। या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व आपल्या संरक्षणाची जबाबदारी भावावर सोपवते मी व माझ्या मैत्रिणींनी पाठवलेल्या राख्या या तुम्ही स्वीकाराव्यात अशी माझी प्रेमाची विनंती। फाउंडेशनने घडून आणलेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थिनी तर सहभागी झालेल्याच आहे, त्याचप्रकारे आमच्या सर्व शिक्षिका भगिनींतर्फे सुद्धा इथे राख्या आलेल्या आहेत। तर आमच्या सर्व शिक्षिका भगिनींच्या भावना ज्या आहेत त्या माननीय मुख्याध्यापिका यांनी व्यक्त कराव्या अशी विनंती। हा छोट्या अशा पण अत्यंत संस्मरणीय अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या विद्यार्थिनी, माझ्या शिक्षिका भगिनी आणि इथल्या स्थानिक चॅनल्सचे कार्यकर्ते, खरं म्हणजे ज्यावेळेला संदीप वाघ सर आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल सांगितलं, मला अतिशय आनंद झाला। कारण की एवढ्या मोठ्या उपक्रमामध्ये आपलासुद्धा कुठेतरी खालीचा वाटा राहणार आहे। कारण बऱ्याच वेळेला आपण TV वर बघतो की कशाप्रकारे अनेक लोक सैनिकांना भेटीला जातात, मुलाखती घेतात आणि आपण मात्र नुसतं बघत असतो। पण मी खरोखरच संदीप फाउंडेशनचं आभार मानते की त्यांनी आम्हाला या अतिशय चांगल्या अशा उपक्रमामध्ये आम्हाला आमचंसुद्धा सहभाग त्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला लक्षात ठेवलेला आहे। विशेष म्हणजे आमची मुलींची शाळा आहे आणि मुली या आपल्याला माहीतच आहे, भाऊ बहिणींचं प्रेम म्हटल्यानंतर बहिणी ह्या किती भावनिक झालेल्या असतात आणि अशा प्रकारे सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांना जो राखी पाठवण्याचा उपक्रम या फाउंडेशननी हातात घेतलेला आहे, अतिशय सुंदर असं या उपक्रमाचं नाव आहे, एक धागा शौर्याचा आणि एक धागा अभिमानाचा। बघा किती सुंदर नावसुद्धा दिलेलं आहे। मी सरांना तेच म्हटलं की मला या उपक्रमाचं नावसुद्धा खूप आवडलेलं आहे, खूप छान उपक्रम आहे आणि याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सहभागी करून घेतलं त्याबद्दल खरोखरच सर मी माझ्या सर्व सहकारी भगिनी आणि आमची संस्था तुमच्या आभारी आहोत की आमच्या मुलींनासुद्धा अतिशय छान वाटलं जेव्हा मी त्यांना सांगितलं की आपल्याला अशा प्रकारच्या राख्या तयार करायच्या आहे। आमचा कार्यानुभवचा पिरियड असतो आणि त्या विषयाअंतर्गत आमच्या भगिनींनी, माझ्या शिक्षिका भगिनींनी मुलींना राख्यासुद्धा शिकवलेल्या होत्या आणि तोच अनुभव त्यांचा खरं म्हणजे या ठिकाणी कामास आलेला आहे। अतिशय सुंदर अशा राख्या आणि शिक्षकांना अतिशय चांगले सैनिकांना अतिशय चांगले असे संदेशसुद्धा माझ्या मुलींनी दिलेले आहे। मी खरोखरच त्यांचं कौतुक करते कारण अवघ्या 8 दिवसामध्ये माझ्या या विद्यार्थिनींनी आमच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि अशा प्रकारच्या राख्या आणि त्यांचे शुभ संदेशसुद्धा आमच्या समोर त्यांनी दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर अपेक्षाही नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मला त्या राख्या आणि ते संदेश मिळाले। मी खरोखरच माझ्या विद्यार्थिनींचं खूप खूप कौतुक करते की अशा प्रकारे आम्ही जेव्हा एखादा उपक्रम त्यांना सांगतो नवीन त्या लगेच
त्यासाठी तयार होतात आणि आम्हाला सहकार्य करतात आणि निश्चितच या सगळ्यांच्या मागे आमचे जे संस्था चालक आहे त्यांचं खरं म्हणजे विशेष आभार मी मानेन की कुठलाही उपक्रम असेल तर ते आम्हाला अगदी नाही म्हणतच नाही, त्यांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये असतो, जरी आज ते काही कारणास्तव हजर राहू शकले नाही पण त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाला त्यांना ऐकून खूप आनंद झाला होता की चला आपल्या या उपक्रमामध्ये मुली आहेत, आपली शाळा आहे आणि मी त्या या प्रसंगी त्यांचंही आभार मानते. पुनश्च एकदा मी संदीप फाउंडेशनचं सॉरी वाघ फाउंडेशनचं आणि संदीप वाघ सरांचं आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपले. आणि 5 वर्ष असल्यामुळे सैन्यावरती आम्ही म्हणजे सैन्य सीमेवरती 5,000 राखा पाठवण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून 5,000 शाळेतील मुलं या कार्यक्रमामध्ये एकत्र जोडल्या जातील. याच्यामागचा उद्देश काय आहे की आपण देशभक्ती मुलांमध्ये रुजवू शकतो या उपक्रमातून. बघा की भाऊ आणि बहिणीचं प्रेम सांगता असेल तर रक्षाबंधन आपण आपल्या भावाला घरी राखी बांधू शकतो, परंतु काही सैनिक असे आहेत की जम्मू काश्मीर त्रिपुरा आसाम मिझोरम या ठिकाणी जे असतात की ज्यांना घरापर्यंत याला वेळ नसतो किंवा ते काही कारणामुळे येऊ शकत नाही आणि त्यामुळे ते हा जो काही सण असेल तुमचा रक्षाबंधनाचा हा साजरा करू शकत नाही, परंतु ही गुन्हेव आपण दूर करू शकतो. कशी? तर आपल्या शाळेतील ज्या काही विविध माध्यमातील जे काही मुली असतील या मुलींकडून आपण राख्या जमा करतो, ते शुभेच्छा पत्र आपण जमा करतो आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम वाघ फाउंडेशनतर्फे आम्ही करणार आहोत. या छानशा उपक्रमासाठी मला मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय या यांचे सर्वांनी डायरेक्टर त्याच्यानंतर कपक मॅडम आणि सर्व शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सर्व सहकार्य केल्याबद्दल आम्ही वाघ फाउंडेशनच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी स्वर्गीय मनुबाई विठ्ठल कन्या माध्यमिक विद्यालय जामनेर इथे उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या विद्यालयात व आमच्या संस्थेतर्फे आपण हा जो कार्यक्रम राबवण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याच्यात सर्वप्रथम माझ्या सर्व सैनिक बांधवांना मी सर्वांच्या तर्फे सॅल्यूट करते. भारत माता की वंदे. आमचं प्रेम कुठे आहे सर्वांनी सांगितलं देशाचं रक्षण केलं, पण मी एकदम थोडक्यात सांगणार आहे की आज जे आपण इथे एकदम आरामात घोषणा देतोय शांततेने बोलतोय त्या माझ्या सैनिक बांधवांमुळेच आणि त्यांनी आमच्या विद्यालयातर्फे पाठवलेले सर्व संदेश हे आम्ही आमच्या हृदयापासून दिलेले आहेत. त्याचबरोबर राख्या ज्या पाठवलेल्या आहेत त्या केवळ आमचं रक्षण करू नका पण स्वतःचं पण रक्षण करा, स्वतःची तब्येत सांभाळा, कारण आमचेही आणखीन आमच्या बांधवांचेही आमच्यासारखेच रिलेटिव्ह असतील ज्यांच्यासाठी त्यांचं आयुष्य हे खरं मोलाचं आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचंही रक्षण करावं. परमेश्वर त्यांना आयुष्य आरोग्य देव ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते. पुनश्च सॅल्यूट करते त्यांना आणि भारत माता की वंदे. नमस्कार. आपण जामनेर शहरातील स्वर्गीय मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आज कन्या माध्यमिक या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे असा कार्यक्रम हा राबवलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या बॉर्डरवर असलेले सैनिक बांधव यांना त्यांच्या बहिणीची कमतरता भासू नये यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सैनिक बांधवांसाठी राख्या ह्या तयार केलेल्या आहेत आणि त्या राख्या आपल्या सैनिक बांधवापर्यंत पोहोचवाव्या अशी त्यांची विनंती आहे. तर या ठिकाणी असा उत्कृष्ट कार्यक्रम या शाळेमध्ये घेण्यात आलेला आहे. तर आपल्यासोबत या विद्यार्थ्यांनी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण त्याच्या मनातील भावना ह्या जाणून घेणार आहोत. ही राखी मी तुम्हाला माझ्या हाताने बनवून दिली आहे. ही राखी मी माझं प्रेम आहे बंधूंना सांगू इच्छिते की तुम्हाला आजपासून कोणत्याही बहिणीची कमी व उणीव भासणार नाही, कारण आम्ही आमच्या हाताने राखी बनवून तुम्हाला पाठवत आहे. तुम्हाला बहिणीची कमतरता भासू देऊ नका व सीमेचे रक्षण मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणे करत आहात. तुम्ही आहेत म्हणून आम्ही घरामध्येच सुरक्षित राहू शकतो. मी एक इच्छा माझी सांगू शकते की माझे भाऊ जे सैनिक भाऊ ते सीमेवर किती
कष्ट करून ते लढता आपल्याकरता आणि ते किती राबराबतात तिथे आपल्यासाठी. आणि आम्ही एक सुंदर अशा राख्या केलेल्या आहे आणि त्या पोचवाव्या अशा आमची इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सब का, लहरा लो तिरंगा प्यारा. पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी. क्या धन्य थे ओ लोग अभिमानी, क्या धन्य थी उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम. या ठिकाणी बघू शकत आहात की या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या तुमचं आमचं रक्षण करणारे सैनिक बांधव त्यांच्यासाठी राख्या ह्या तयार केल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसून आलं की त्या किती आनंदामध्ये आहे. त्यांच्या भावासाठी त्यांनी राख्या ह्या तयार केलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघितलं सुद्धा की अति उत्कृष्ट प्रकारे स्वतः या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने या राख्या तयार केलेल्या आहेत. तसं त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना राख्या बनवण्यासाठी मोठी मदत ही या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरामन शेख सुपियांसह मी पूजा बोरसे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.